आले वाशीच्या मॉलमध्ये डंकी पिक्चर बघायचा म्हणून नाही तर आम्ही शेवटच्या मॉलमध्ये जाणार होतो. वाशीच्या मॉलमध्ये भरपूर वेळा आलो. शेवटच्या मॉलमध्ये पण गेलो ना आपण एक दोन वेळा आहे ना. हे चाललं आहे पुढे शोचा टाईम होत चालला आहे त्याच्यामुळे काय करायला लागते. आम्हाला घरीच उशीर झाला होता त्याच्यामुळे मग हे अगोदर मला लई भीती वाटायची आता काय वाटत नाही एवढं विशेष नाही वाटत छान वाटतं. अगोदर अशी भीती वाटायची. वेदांत मी एकदा तर पडायलाच लागले ना वेदांत लहान होता तेव्हा. माहित असेल ना वाशीचा वेदांचं चालले पाहायचं आमचं पण चालले कारण चालले आमच्यासाठी नाही थांबत. चल ना मम्मी वरती वरती चल क्यू लवकर पोहोच. कसं काय असं धरलं तरी लवकर लवकरच पोहोचणार आहेत आपण. लई ऊन लागतं पण हे लई एकदमच काचेचं असल्यासारखं काचेचं असल्यासारखं आणि त्याचं सगळं ऊन जे आहे ते पडतंय कारण सगळं पिक्चरचं हाऊसफुल चालू आहे त्याच्यामुळं ऑनलाईन तिकीट न बघता आम्ही डायरेक्ट असं आलो आहे बघायला. हाऊसफुल चालू आहे का नाही ते नाही. तर हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर मिस्टरांनी दिलं आहे मला एक प्रकार सरप्राईज केलेला आहे कारण माझ्या वाढदिवसा दिवशी आम्ही गेलेलो आहे फिरायला. तर कुठे आलो आहे तर आम्ही आलो आहे वाशीच्या मॉलमध्ये. तर मॉलमध्ये पिक्चर लागला होता त्यासाठी आम्ही आलेलो आहे. तर पिक्चरसाठी अजून थोडा वेळ बाकी होता त्यासाठी मग आम्ही इथं एक काहीतरी ऑर्डर वगैरे केलं होतं. समीक्षा वेदांतला भूक लागली होती थोडीशी तर बाहेर आल्यानंतर त्यांना भूक लागते लहान मुलांचं असं असतं. घरी जेव्हा म्हटलं तरी नाही जेवणार बाहेर आले की त्यांना लागते लगेच भूक. मग आता त्यासाठी आम्ही इथं ऑर्डर वगैरे दिली आहे पण आता भरपूर वेळ झाला तरी ऑर्डर काय आली नव्हती. आता आम्हाला असं वाटत होतं की आता आपलं पिक्चर सुरू होईल कारण पिक्चरला 10 मिनिटंच बाकी होते लवकर लवकर यायला पाहिजे. तर आता त्यांनी आम्हाला अनाऊन्स केलं की तुमची ऑर्डर आली म्हणून तर मी गेले होते आणायला ऑर्डर ते म्हटलं तुझा. तर आता असं वाटत होतं की पटपट खावन पटपट पटपट संपून निघून जावं. पिक्चरची स्टार्टिंग आम्हाला मिस करायची नव्हती त्यासाठी. तर मला वाटलं की दोन्हीच्या दोन्ही ऑर्डर आले असतील पण नाही दोन्ही ऑर्डर आल्या नव्हत्या. एकच ऑर्डर आली होती ती म्हणजे पिझ्झाची ऑर्डर आली होती आणि दुसरी ऑर्डर जी आहे त्याला वेळ लागणार होता कारण भरपूर अशी गर्दी होती आणि प्रत्येकाने ऑर्डर दिल्या होत्या आणि आमच्या दोन ऑर्डर होत्या त्यासाठी मग आम्हाला दोन्ही तोपर्यंत एक दिले होते एक वेटिंगला ठेवलं होतं. तर म्हटलं तोपर्यंत आपण दिले तोपर्यंत आपण हे खाऊया संपूया. तर आता पिझ्झा इथं दिलेला आहे. खूप दिवसानंतर मी पिझ्झा खाते. एकदा ह्यांनी आणला होता घरी तर ते आणि नंतर आता इथं चीजचा पिझ्झा मागवलेला आहे. तर आता मस्तपैकी याच्यामध्ये फ्लेक्स वगैरे टाकून घेणार आहे हात वगैरे टाकून घेणार आहे आणि नंतर मस्तपैकी एन्जॉय करणार आहे. तर समीक्षाच्या ह्याच्यामध्ये जास्त मी टाकलं नाही कारण तिला जास्त तिखट आवडत नाही. तर किती छान दिसतं बघा मस्त असं. पण आम्ही एन्जॉय पण तेवढंच केलं बरं का. खूप छान माझ्या बड्डेचा एवढं एन्जॉय मला असं वाटलं नव्हतं की करण म्हणून. तर भारी वाटलं छान वाटलं आणि मस्तपैकी एन्जॉय केल्यानंतर मग आम्ही पटापट खात होतो. आणि आता वाटत होतं की आता दुसरं पण आपली ऑर्डर आली पाहिजे कारण खूप वेळ झाला होता आणि आता थोडंच वेळ कमी होता आणि हे म्हणायचे अरे लवकर लवकर आवरा आणि आपली ऑर्डर कधी देणार आहेत. आम्ही तर दुसरी ऑर्डर ती कॅन्सल पण करणार होतो पण परत म्हटलं की नको आता दिली आहे तर आपण करूया पटपट आवरूया. तर आता इथं दुसरी ऑर्डर पण आपली आलेली आहे. दुसरी ऑर्डर दिली होती आम्ही सँडविच यांना सँडविच खायचं होतं आणि वेदांतला मला पिझ्झा खायचा होता. तर आम्ही चार पीस होते त्यातला एक 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 आम्ही घेतला होता. तर आता मुलांना भूक लागलेली त्याच्यामुळे मुलांना पण खाऊ दिलं होतं. परत म्हटलं की घरी जायचं आहे त्याच्यामुळे उशीर नको म्हणून आत्ताच खाऊन घ्या परत काय तुम्हाला खायला देणार नाही मी आतमध्ये. आणि आतमध्ये भरपूर असं महाग होतं खूप महाग. आपल्या इथं
बाहेर जे आपल्याला 50 आसपास पॉपकॉर्न वगैरे मिळतात, त्या आतमध्ये 350-400 असं त्याची प्राईज असते, त्याच्यामुळे ते अजिबातच परवडत नाही. तर चला आता आम्ही खातोय पिझ्झा, एन्जॉय करतोय. आणि मी यांना सांगत होते अरे पटापट आवरा, कारण आपल्याला टाईम होतोय, वेस्ट होतोय, आणि आपल्याला स्टार्टिंग काय मिस नाही करायचा, पिक्चरला फक्त 5 मिनटं बाकी आहेत म्हणून. तर मी त्यांना सांगितलं आणि त्यानंतर पटकन आम्ही पिक्चर बघायला गेलो. डंकी पिक्चर बघायला आलेलो आणि आम्ही एक इंटरवल झाला आहे आत्ताशी, आणि आता इंटरवल झाला म्हणून बाहेर येऊन बसलेलो आहे. झाला असेल टाईम, चल ये चल, आता चाललो आम्ही इंटरवलचा टाईम संपलेला आहे. येतो चल, छान आहे पिक्चर बघायला. आता इंटरवल झाला, अर्धा पिक्चर बघितला, अर्धा छान आहे, हसलो भरपूर अर्ध्या पिक्चरमध्ये, थोडंसं रडायला पण आलो. तर आता पिक्चर संपलेला आहे, आम्ही निघालेलो आहे बाहेर. भारी वाटलं, भारी होता पिक्चर, छान होता, मी हसले पण. आणि अर्ध लक्ष माझं कामात होतं, कारण मोबाईलमध्ये व्हिडिओ मला बनवून द्यायचा होता, त्यासाठी मग माझं अर्ध लक्ष तिथंच होतं. आणि त्यानंतर मग बाकीचा पिक्चर मी इन्जॉय केला असं काही नाही. पण आम्हाला भरपूर असा उशीर झाला होता, कारण आमचं ठरलं होतं की 6 वाजेपर्यंत घरी यायचं, पण आम्हाला तिकडेच वाशिममध्ये 6:30 वाजून गेले होते. तर त्याच्यामुळे भीती वाटत होती, म्हणजे नाही का आपल्याला घरी जायचं आणि त्यानंतर मग सगळं आवरायचं आहे, बड्डेची तयारी करायची आहे, रुपाली आईंना त्यांना बोलवायचं होतं सगळ्यांना, आणि मग ह्याला जर उशीर झाला तर मग कसं होणार. त्यासाठी मग परत आम्हाला पटकन जायचं होतं, पण ह्यांनी परत चहा प्या, इथं पे, इथं हे खा, ते खा करण्यातच वेळ घालवला. आणि मग नंतर मग चालत चालत मग आम्ही चाललेलो आहे आता स्टेशनवरती. तर सगळ्यांच्या बड्डेला करतात आमच्या इकडं चिकनची बिर्याणी. तर आता ह्यांच्या बड्डेला तर नव्हती केली, कारण मार्गशीर्ष महिना चालू होता. माझ्या बड्डेला मार्गशीर्ष महिना संपला, त्याच्यामुळे परत चिकनची बिर्याणी करणार आहे आम्ही. तर ना येता येताच आम्ही भाजी वगैरे सगळं घेऊन आलो होतो, आणि येईपर्यंत आम्हाला 8 वाजून गेले होते. तर मग येता येता भाजी घेऊन आलो, आणि येता येता सांना पण इन्व्हाईट केलं की आम्ही आलेलो आहे घरी, तुम्ही पण या म्हणून. तर अगोदर त्यांना फोन केला होता, तर म्हणले एवढे उशीर म्हणल्यावर कसं काय. तर आई म्हणले आता बघू आलं तरी येत नाही, तर मग नाही. मग मला तर टेन्शनच आलं होतं, म्हणलं कसं ना आपण आधी असं ठरवायचं नंतर मग हे असं. यांना मी म्हटलं होतं की नको जाऊया आपण फिरायला, आपण घरीच थांबूया, पण ते काय ऐकायला तयार नाही. ते म्हणले नाही चल मला तुला फिरवायला न्यायचं आहे, म्हणून आम्ही गेलो होतो. तर आलो, आणि त्यानंतर मग आईन त्यांना म्हटलं की लवकर या तुम्ही पण, आम्ही पण आलेलो आहे, उशीर झाला होता. मी पटापट कामाला सुरुवात केली, इकडे मटण वगैरे चिकन वगैरे चिरलं, धुतलं, शिजायला टाकल्यानंतर बिर्याणीची तयारी करायला लागलेली आहे मी. पटपट मला करायचं होतं, मला वेस्ट वेळ वाया घालवायचा नव्हता, त्याच्यामुळे मी आवरत होते, कारण कधी पण आता हे रुपालीन ते येणार होते. तर बड्डेची तयारी किंवा बड्डेचं मेनू काय असणार हे तर तुम्हाला कळले, बड्डेचं मेनू असणार आहे बिर्याणी. तर बड्डेचा व्हिडिओ नंतर मी तुमच्यासोबत शेअर करतेलच. चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.